विद्यार्थी मित्रो, मागच्या तासामध्ये आपण चोखा मेळा यांचं संत असणं कसं आहे आणि ते वारकरी संप्रदायातील सगळ्या संतांनी कसं मान्य केलेलं आहे, त्यांचं संत असणं कसं सर्वमान्य आहे याबाबतचं विवेचन केलेलं आहे. मित्रो, या तासामध्ये आपण चोखा मेळा यांचं संत कवी असणं कसं आहे याची चर्चा करणार आहोत. याच्या अगोदर आपण अनंत भट जो चोखा मेळा यांच्या अभंगाचा लेखक म्हणून जनाबाईनं ज्यांचं नाव अभंगामध्ये गोवलेलं आहे त्यांच्याविषयी काही आपण माहिती पाहिले, त्यांच्याविषयीच काही विवेचन केलं आहे. ते या अर्थानं की चोखा मेळा यांचे अभंग आनंद भटाने लिहिले याचा अर्थ असा आपण लावलेला आहे की त्यांनी संत चोखा मेळा यांनी लिहिलेल्या अभंगाचं पुनर्लेखन केलं किंवा त्याची नक्कल केली. आणि आपण असंही म्हटलेलं आहे की संत चोखा मेळा यांचे अभंग संत चोखा मेळा यांनीच लिहिले असावेत आणि त्याचं एक कारण असंही नोंदवलेलं आहे आपण की संत चोखा मेळा यांचे अभंग केवळ वर्णनपर किंवा माहितीपर नाही, जी रचना वर्णनपर किंवा माहितीपर असते अशी रचना कोणीही कोणालाही सांगू शकतो आणि सांगितलेली रचना कोणीतरी लिहू शकतो, पण संत चोखा मेळा यांची रचना केवळ वर्णनपर नाही किंवा माहितीपर नाही, तर ही रचना उत्कट भाव अवस्थेतील अभिव्यक्ती आहे. आणि मग ती जर उत्कट भावावस्थेतील अभिव्यक्ती असेल तर मग तशी प्रासंगिक अभिव्यक्ती असल्यामुळे त्या त्या प्रसंगी अनंत भट या चोखा मेळांच्या सोबत होते का हा प्रश्न निर्माण होतो. आणि मग आपल्याला असं म्हणावं लागतं की चोखा मेळा यांनी स्वतःचे अभंग स्वतःच लिहिलेली आहेत, आनंद भट यांनी फार तर त्याची पुनर्लेखन किंवा नक्कल केली असावी असं आपल्याला म्हणता येतं. दुसरं म्हणजे जेव्हा आपण असं म्हणू की चोखा मेळा यांचे अभंग दुसरा कोणीतरी लिहित होता, आनंद भट लिहित होता, आपल्या पुढे प्रश्न असा उभा राहतो मित्र हो की मग ती रचना करत होते म्हणजे कशी रचना करत होते, म्हणजे असं म्हणता येईल का की संत चोखा मेळा त्यांना काय म्हणायचं आहे तो आशय सांगत होते आणि तो आशय विशिष्ट रचनेमध्ये अनंत भट बसवत होते असं आपल्याला म्हणता येईल का, कि मग संत चोखा मेळा हा आशय असणारी थेट रचनाच सांगत होते, ओळीच सांगत होते आणि केवळ त्या ओळी अनंत भट लिहून घेत होते असं म्हणता येईल का. समजा जर संत चोखा मेळा आशय सांगत होते असं आपण म्हणू तर मग संत चोखा मेळा यांना रचनेचं श्रेय देता येणार नाही, रचनेचं श्रेय सुद्धा अनंत भटांनाच द्यावं लागेल ही प्रश्न निर्माण होतो. आणि समजा जर संत चोखा मेळा रचनाच सांगत होते, ओळी सांगत होते, तर त्या ओळी कोणी लिहिल्या हा प्रश्नच निर्माण होत नाही, कारण रचनेचं श्रेय मग संत चोखा मेळा यांना देता येईल. पण मला असं वाटतं स्वतःला की संत चोखा मेळा यांचं हे जे यांचे हे जे अभंग आहेत, यांची ही जी अभिव्यक्ती आहे ती अभिव्यक्ती प्रासंगिक आहे, विशिष्ट प्रसंगीची आहे आणि ती उत्कट भावावस्थेतली निर्मिती आहे. असे अभंग भरपूर आहेत हे जर आपण लक्षात घेतलं तर संत चोखा मेळा हे स्वतःच्या अभिव्यक्तीला स्वतःच शब्दरूप देत होते. या अभंगाची रचना संत चोखा मेळा यांचीच आहे आणि ही जी रचना होती ती रचना या रचनेचं पुनर्लेखन किंवा या रचनेची नक्कल आनंद भटाने केली असं आपल्याला म्हणता येईल असं मला वाटतं. तेव्हा या अभंगाच्या रचनेचं श्रेय संत चोखा मेळाला देऊन आपण संत चोखा मेळा यांच्या कवी असण्याचा विचार करणार आहोत. अन्यथा संत चोखा मेळा यांनी केवळ माहिती वगैरे सांगितली आणि रचनाच मुळात आनंद भट यांनी केली असं जर आपण एकदा गृहीत धरलं तर मग संत चोखा मेळा यांच्या कवी असण्याचा विचारच करता येणार नाही. पण आपण इथे तसं गृहीत धरलेलं नाही. संत चोखा मेळा यांची ही जी रचना आहे ती रचना त्यांनी स्वतःच केलेली आहे असं आपण गृहीत धरलेलं आहे. ठीक आहे, हा एक भाग आपण इथे थोडक्यात पाहिलाय. पुढे आपण पाहणार आहोत संत चोखा मेळा यांचं संत असणं कसं आहे ते. त्यापूर्वी दोन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत मित्र, की संत चोखा मेळा यांचं
संत असणं हे अद्भुत वाटावं असं आहे. तो काळ जर लक्षात घेतला आपण तर, कारण 13व्या शतकामध्ये चोखामेळाने संत असणं हे अद्भुतच आहे. ज्या काळामध्ये इथल्या वरच्या वर्गाने ज्यांच्या हाती धर्मसत्तेची सूत्र होती त्या लोकांनी महार जातीतल्या लोकांचं संत असणं कसं काय मान्य केलं असतं, ज्या महार समाजाला इथल्या उच्चवर्णीयांनी धर्म नावाच्या कल्पनेपासूनच दूर केलेलं होतं, धर्म नावाच्या कल्पनेशी यांचा फार संबंध, यांचा संबंध एवढाच की आम्ही सांगू त्या धर्माचं यांनी आचरण करावं एवढाच. आणि त्या आचरणाचं काय होतं तर या लोकांनी म्हणजे वर्णव्यवस्थेतल्या शेवटच्या वर्णाने केवळ वरच्या वर्णाची सेवा करावी अशा पद्धतीचा त्यांचा धर्म होता. त्यांनी काही समाजाला सांगावं, त्यांनी काही लोकांना सांगावं वगैरे असं व्यवस्थेला मान्यच नव्हतं. आणि त्या काळामध्ये संत चोखामेळा मात्र संत म्हणून वावरतात एवढंच नव्हे तर संत असल्यामुळे लोकांना काही महत्वाच्या गोष्टी सांगतात, ज्ञान सांगतात, धर्म सांगतात, धर्म म्हणजे काय हे सांगतात. आता महार समाजातल्या ह्या व्यक्तीनं असं सांगणं त्या काळात मान्य होण्यासारखं होतं का? बिलकुल नव्हतं. म्हणजे थेट 4थ्या वर्णातल्या लोकांनी धर्म म्हणजे काय हे सांगावं, शुद्ध आचरण म्हणजे काय हे सांगावं, या लोकांना त्या शहाणपणाच्या गोष्टी सांगाव्यात ही बाबच मुळात अद्भुत वाटावी अशी आहे. गेल्या 2-3 हजार वर्षाचा जरी आपण इथल्या समाज व्यवस्थेचा इतिहास अभ्यासला तरी असं काहीतरी घडणं हीच गोष्ट मोठी चमत्कारिक आहे, अद्भुत वाटावी अशी आहे असं आपल्याला म्हणता येतं. तेव्हा संत चोखामेळा यांचं संत असणं हीच गोष्ट अद्भुत आहे, आश्चर्याची आहे असं आपण म्हणू. आणि मग संत चोखामेळा यांचं कवी असणं कसं आहे तर तेही अगदी चमत्कार वाटावा असंच आहे. कारण इथल्या वर्णव्यवस्थेनं अगदी इसवी सनाच्या 1व्या शतकापासूनच इथल्या वर्णव्यवस्थेतल्या शेवटच्या वर्णाचा संबंध शब्दाशी ठेवलाच नाही. म्हणजे त्यांनी शब्द लिहिणे, लिहिलेले शब्द ऐकणे वगैरे याचा संबंधच ठेवला नाही. भाषा ही धर्माशी संबंधित भाषा ही संस्कृतच असेल अशा पद्धतीचं एक तत्वज्ञान सांगून ती भाषा या शेवटच्या वर्णाने ऐकू सुद्धा नये अशा पद्धतीचा एक विचार मांडला गेला. आता असा जर आपला हा विचार असेल, अशी जर आपली व्यवस्था असेल तर शेवटच्या वर्णातल्या माणसाने लिहिणं, त्यांचं कवी असणं, लेखक असणं ही गोष्ट नवल वाटावं अशीच नाही का? मित्र हो, 13व शतक जर आपण लक्षात घेतलं तर संत चोखामेळा यांचं संत असणं ही गोष्टच मुळात नवल वाटावी अशी आहे. म्हणजे गेल्या 1000 वर्षांची बंधनं, गेल्या 1000 वर्षांची व्यवस्था झुगारून देऊन संत चोखामेळा थेटपणे लिहितात ही गोष्ट किती महत्वाची आहे, ही गोष्ट नवल वाटावी अशी नाही का? मित्र ही गोष्ट नक्कीच नवल वाटावी अशी आहे. तेव्हा या 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. हा, आता चोखामेळा यांनी अभंग लिहिले म्हणून आपण त्यांना संत कवी वगैरे म्हणतो किंवा संत कवी म्हणत असतो. आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अभंग हा जो काव्य प्रकार आहे किंवा अभंग हा अभिव्यक्तीचा जो एक प्रकार किंवा अभिव्यक्ती शब्दरूप मांडताना संतांनी ती कशी मांडायची यासाठी निवडलेला हा जो पद्य प्रकार आहे हा मुळात संतांनीच घडवलेला आहे. अर्थात आपण असं म्हणू शकतो की इथे जे लोक परंपरेमध्ये म्हणजे ओव्या असतील, गाणी असतील वगैरे याच्या रचनेशी साम्य असणारा, ओवी वगैरे या प्रकाराशी साम्य असणारा किंवा त्याच्यातून उचललेला हा प्रकार वगैरे आपण म्हणू शकतो, पण तरीही लिखित परंपरा निर्माण करणारा हा काव्य प्रकार म्हणून जर आपण त्याच्याकडे पाहिलं तर हा संतांनीच घडवलेला आहे याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नसावी. हा संतांनी घडवला, त्याच्यापूर्वी तो नव्हता. मौखिक परंपरेतल्या
रचनेचा आधार यांनी घेतला असं आपल्याला म्हणता येते. पण गडा लिखित परंपरेमध्ये मात्र हा जो प्रकार आणला गेला तो संतांनीच आणला, तो त्यांनी घडवला, उपयोगात आणला, आणि महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्र तो त्यांनी टिकवला. आज तक 700 वर्षाच्या नंतर सुद्धा अभंग हा प्रकार टिकलेला आहे, लोकांच्या तो तोंडी आहे, लोकांच्या जिभेवर आहे. बाकी कुठल्याही काव्य प्रकारांपेक्षा अभंग हा काव्य प्रकार लोकांना अधिक भावला, लोकांच्या तो अधिक तोंडी आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे याचा विचार या अगोदर सुद्धा आपण केलेला आहे. आता इतकी वर्षे हे अभंग का टिकले किंवा संतांचा हा अभिव्यक्तीचा प्रकार लोकांच्या तोंडी एवढं वर्ष का राहिला, याची जर आपण कारण शोधली तर काय दिसते आपल्याला, काय आपल्या लक्षात येतं? तर मित्र हो, या काव्य प्रकारामध्ये किंवा अभंगामध्ये काय भरलेलं आहे? तर मित्र हो, संतांनी परमार्थाची हमी दिली ही एक त्यामध्ये गोष्ट आहेच, आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान त्यामध्ये आहेच, आणि त्यामुळे हे अभंग हा प्रकार लोकांनी पूजनीय मानलेला आहे, पवित्र मानलेला आहे, श्रेष्ठ मानलेला आहे. या अर्थाने तो टिकतो, पण मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे मित्र हो, की अभंगामध्ये या सगळ्या संतांनी त्यांचा आत्मा ओतलेला आहे. या अभंगामध्ये संतांनी त्यांना समाजाविषयीच्या हिताची किंवा समाजाच्या हिताची जी तळमळ होती ती तळमळ ओतलेली आहे, आणि ही तळमळ मित्र हो सच्ची आहे, आणि ही सच्ची तळमळ लोकांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आपण लक्षात घेऊ. की ठीक आहे, त्यांनी परमार्थाची हमी दिली आणि परमार्थासाठी आपण अभंग टिकवला वगैरे असं म्हणू शकतो आपण, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्यामध्ये समाजहिताची तळमळ आहे, आणि ही तळमळ लोकांना अपील झालेली आहे, लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचलेली असं आपण म्हणू. बुडती हे जन न देखवे डोळा, हे जे संत तुकारामांचं म्हणणं आहे ते केवळ त्यांचंच नाही तर सबंध वारकरी संतांचं आहे, आणि या संतांची ही जी तळमळ आहे ती तळमळ सच्ची आहे, आणि ती सच्ची तळमळ या अभंगाचा आत्मा आहे असं आपण म्हणू. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान वगैरे ठीक आहे, पण ही तळमळ खरी आहे, आणि ही तळमळ खरी असल्यामुळे ती तळमळ लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संत नामदेवांनी जे म्हटलेलं आहे, नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आता ज्ञानदीप लावायला निघालेले संत अर्थातच लोकांच्या हितांचे काळजी घेतात, हित कसं साधता येईल ते पाहतात. परमार्थाचं हित आणि त्याची हमी संतांनी दिलेली आहे हे ठीकच आहे, पण त्याच्यापेक्षा संतांना समाजाचं हित महत्वाचं वाटते, आणि समाजाचं हित ज्या ज्या गोष्टीत आहे त्या त्या गोष्टी ते सांगतात. परमार्थ सांगताना समाजाच्या हिताच्या गोष्टी सांगणं हे संतांनी अधिक महत्वाचं मानलेलं आहे. संतांनी जरी विठ्ठलाच्या मूर्तीचं पूजन केलं किंवा पूजन महत्वाचं मानलं, विठ्ठलाच्या मूर्तीचं वर्णन केलं असलं, तरी सुद्धा आपण हे जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे की समाजाचं हित सांगत असताना संत अनेकदा कर्मकांड नाकारतात, आणि विशेषतः मूर्तीपूजेवर विरोध टीका करतात, मूर्तीपूजेला विरोध करतात, हे आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच संतांना केवळ मूर्तीपूजा कर्मकांड वगैरे अपेक्षित नव्हतं, तर संतांना समाजाचं हित ज्या गोष्टीत आहे त्या गोष्टी सांगण्यात रस होता, त्या गोष्टी त्यांच्या सांगण्याच्या मुख्य स्थानी होत्या, केंद्रस्थानी होत्या, हे आपण लक्षात जर घेतलो तर यामध्ये समाजाच्या हिताचा विचार किती होता हे तुमच्या लक्षात येईल. मित्र हो, या अभंगाकडे आणखी एका दृष्टीनं पाहायला पाहिजे आणि पाहता येते, ते म्हणजे या अभंगांमध्ये संतांनी मानवी जीवन व्यवहाराची निरीक्षणं नोंदवलेली आहेत, हे महत्वाचं. संतांच्या अभंगांवर अनेकांनी टीका केलेल्या आहेत हे आपल्याला माहित आहे. वि का राजवाड्यांपासून ते अलीकडच्या अनेक लोकांपर्यंत, म्हणजे रावसाहेब कसबे असतील किंवा अन्य आणखी लोक असतील, अगदी आपल्याला माहित आहे की प्रबोधनकार ठाकरे यांनी सुद्धा या संतांच्या साहित्यावर, वारकरी संतांवर आणि एकूणच या परंपरेतील अनुयायांवर खूप टोकांची टीका केलेली आहे.
म्हणजेच विकार राजवाडे पासून ते यशवंत मनोहरापर्यंत अनेकांनी टीका केली आहे. नंतरच्या काळामध्ये बाकीच्या लोकांनी टीका केलेली आहे हे आपल्याला लक्षात येतं. आता अर्थात या टीकेंकडे आपण सकारात्मक दृष्टीने काय पाहिलं पाहिजे. ही काही केवळ टीका करायची म्हणून या लोकांनी टीका केलेली नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण एवढं असूनही हे अभंग टिकले का मग, आणि हे अभंग लोकांना एवढे आवडले का, किंवा लोकांच्या जिभेवर का आहेत, हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला दुसरी एक बाब लक्षात येईल, आणि ती म्हणजे या अभंगामध्ये केवळ आणि केवळ वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान नाही आहे. त्या तत्वज्ञानाच्या पलीकडे अनेक गोष्टी आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. समाजहिताची तळमळ आहे, त्या हिताच्या तळमळी त्या केंद्रस्थानी ईश्वर वगैरे असल्यामुळे आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान असल्यामुळे लोकांनी त्याच्यावर टीका केली हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण दुसरीकडे आणखी एक बाब महत्वाची आहे, आणि ती म्हणजे संतांनी मानवी जीवनाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत, आणि ही जी निरीक्षणं त्यांनी नोंदवली ती त्यांच्या अनुभवाचा भाग आहे. त्यांनी जे पाहिलेलं आहे ते त्यांनी नोंदवलेलं आहे. ही निरीक्षणं खूप महत्वाची आहेत मित्र, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी परमार्थ किती सांगितला हा भाग वेगळा, हा सांगितला त्यांनी ठीकच आहे. पण त्याशिवाय संतांचं साहित्य हे माणसाच्या जगण्याचं काव्य आहे हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे संत तुकाराम काय सांगतात तर मानवी जगणं सांगतात. म्हणजे त्यांचे बा की तुम्ही किती कोट्यांनो कोटी कमवा, किती कोटी कमवा, तुमच्या सोबत जे येणार आहे ती लंगोटीच येणार आहे, हे संत तुकारामांचं सांगणं हे मानवी जीवनाचं काव्य ठरते. किंवा ओले मूळ भेदी खडकाचे अंग, हे जे त्यांचं म्हणणं आहे, आणि मग तुम्ही अभ्यास करा, अभ्यासानं तुम्हाला सर्व काही मिळेल, हे सांगणं काय आहे तर हे मानवी जगण्याचं काव्य आहे असं तुम्हाला वाटत नाही का? किंवा तुम्ही परोपकार करा, परपीडा करू नका, हे परोपकार करणं हेच पुण्य आहे आणि परपीडा हेच पाप आहे, हे जे सांगणं या सांगण्याशी केवळ वारकरी संप्रदायाचा किंवा त्या तत्वज्ञानाचा संबंध जोडता येईल विद्यार्थी मित्र हो, तसं ते जोडता येणार नाही. त्याच्या पलीकडे खूप काहीतरी आहे, आणि त्याच्या पलीकडे आहे मानवी जीवनाचं हे काव्य. किंवा दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती असं जे म्हणणं आहे, किंवा जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, हे जे त्यांचं म्हणणं आहे, किंवा जोडून या धन उत्तम व्यवहारे, हे जे त्यांचं म्हणणं आहे, असे कितीतरी उदाहरणं देत आहेत विद्यार्थी मित्र. याच्याशी वारकरी संप्रदायाचा थेट तसा संबंध नाही. मग याच्याशी संबंध कशाच आहे मित्र? याच्याशी संबंध आहे मानवी जीवनाचा. संतांनी जी निरीक्षण जे केली ते निरीक्षण त्यांनी नोंदवली, त्या निरीक्षणाचा संबंध आहे. मित्र, संत तुकारामांचा जर आपण विचार करायचा म्हटला तर संत तुकारामांना केवळ 42 वर्षाचं आयुष्य लाभलं, पण जसं काय 42 पिढ्यांचं त्यांनी निरीक्षण केलेलं आहे आणि त्यातून त्यांनी मानवी जीवनाचं एक तत्वज्ञान मांडलेलं आहे, असंच त्यांचे अभंग वाचताना दिसतात. आणि मित्र, हे केवळ वारकरी संप्रदायाशी किंवा सांप्रदायिक तत्वज्ञानाशी वगैरे याचा संबंध नाही, तर याचा संबंध मानवी जीवनाशी आहे, मानवी जगण्याशी आहे. माणूस जे जे जगत असताना गृहित धरतो त्या गृहित धरण्याशी आहे. आपण जर संतांची अभंग वाचले तर आपल्याला वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान किती कळेल आणि आपण ते तत्वज्ञान किती आचरणात आणू याच्याविषयी वाद होऊ शकतात. परंतु आपल्याला आपल्या जगण्याविषयी आणि या जगण्यातल्या आपण ज्या ज्या कल्पना गृहित धरलेल्या आहेत त्याच्याविषयी खूप कळू लागतं. आणि त्याचबरोबर अरे आपलं जगणं आपण जसं गृहित धरतो ते तसं नाही आहे, संत म्हणतात असंही आहे, हे आपल्याला कळू शकतं. मित्र हो, आपण संत परंपरेकडे कोण्या भक्तीच्या भावानं वगैरे किती पाहतो, कसं पाहतो, हा भाग वेगळा. मात्र आपण आपल्या जगण्याकडे डोळसपणे पाहायला शिकतो हे संतांच्या साहित्याचं एक वेगळं असणं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संतांच्या साहित्याचं हे जर असणं आपण लक्षात घेतलो तर आपल्याला कळतं की हे संत साहित्य एवढं वर्ष का टिकलेलं आहे, त्याचं कारण याच्यात आहे की ते आपल्या जगण्याचं एक काव्य मांडते. आपण आपल्या जगण्याकडेच डोळसपणे पाहू शकतो एवढी ताकद या संतांच्या साहित्यामध्ये आहे हे दिसतं.
आणि म्हणून संत साहित्य लोकांना अपील होतं, ते वारकरी संप्रदायाच्या अनुयायांनाच अपील होतं असं नाहीये, बाकी लोकांनाही ते अपील होतं, आवडतं, आणि त्याही लोकांना ते जगण्याकडे डोळसपणे पाहायला शिकवतं. जगण्याकडे डोळसपणे पाहायला शिकवणारं हे साहित्य आणि जगण्याचंच असणारं हे साहित्य, जगण्याचं निरीक्षण नोंदवणारं हे साहित्य लोकांना आवडलेलं आहे. मित्र हो, जोपर्यंत मराठी भाषिक समाज जिवंत असेल, मराठी भाषा बोलणारे लोक जिवंत असतील, तोपर्यंत हे साहित्य मरणार नाही, हे साहित्य मागे जाणार नाही, हे साहित्य काळाच्या पडद्याआड जाणार नाही, कारण हे साहित्य या माणसांविषयी बोलते. हे खूप महत्वाचं आहे. वारकरी संप्रदायाचा एक अनुयायी म्हणून संत चोखामेळा यांचेही अभंग याला अपवाद नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचे विठाळाचे अभंग वगैरे जर आपण नीट समजून घेतले तर हे मानवी जगण्याचं तत्वज्ञान मानतात, मानवी जीवनाचं हे काव्य आहे, हे आपल्याला लक्षात येईल. हा ठीक आहे, इथपर्यंत हे विवेचन. मित्र, आता आपण जेव्हा संत चोखामेळा यांच्या संत असण्याकडे पाहू आणि संत असण्याचं विवेचन करू, तेव्हा आणखी एक गोष्ट आपण नीट लक्षात घेतली पाहिजे की वारकरी संप्रदायामध्ये जे जे संत होते ते कवी आहेतच. म्हणजे संत असणं आणि कवी असणं या दोन गोष्टी वारकरी संप्रदायाने वेगवेगळ्या मानलेल्या नाहीत. म्हणजे जे संत आहेत ते कवी आहेत असंच गृहीत धरलेलं आहे. त्याचा दुसरा अर्थ असा आहे की जे जे संत आहेत त्यांनी कवी असलंच पाहिजे, अभंग रचना केलीच पाहिजे, असंही एक गृहीत आहे, असाही एक संकेत वारकरी संप्रदायाने मानलेला आहे. आणि हे मानत असताना वारकरी संप्रदायानं आणखी एक मानलेलं आहे, आणि ते म्हणजे अभंगांची रचना करणं म्हणजे ईश्वर भक्तीच होय, अशा पद्धतीचा एक विचार वारकरी संप्रदायानं मानलेला आहे किंवा गृहीतच आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जे संत आहेत त्या संतांनी अभंग रचना केली पाहिजे, कारण तुम्ही जर ईश्वर पूजा करता किंवा विठ्ठलाची पूजा करणार आहात तर विठ्ठलाची पूजा करण्याचा हा एक मार्ग आहे. किंबहुना विठ्ठलाची पूजा करणे म्हणजे अभंग रचना करणे, असंही त्यांनी मानलेलं आहे. आणि म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की वेगवेगळ्या जाती धर्मातले बहुजन समाजातले हे जे संत आहेत ते सगळे संत अभंगांची रचना करतात. आता त्यांना लिहिता येत होतं का त्यांनी जाणीवपूर्वक या अभंगाची रचना करण्यासाठी लिहिणं शिकून घेतलं, या अंगाने आपल्याला विचार करता येईल. याच्याविषयी आम्ही याच्या अगोदरही विवेचन केलेलं आहे, आता इथं त्याची पुनरावृत्ती करत नाही, पण सगळे संत अभंग लिहितात हे लक्षात घ्या. मला वाटते संत जनाबाईने जो तो अभंग लिहिलेला आहे तो अभंग याही अर्थानं लिहिला असेल की सगळ्या संतांना लिहिणं हे अपेक्षित आहे, मग त्यांना लिहिता येत नसेल तर कोण लिहिल? तर मग हे लोक लिहितील, पण तुम्ही लिहिलंच पाहिजे, कारण लिहिणं म्हणजे ईश्वर भक्तीचाच एक भाग आहे, अशा पद्धतीचं एक सूत्र संतांनी स्वीकारलं होतं. आणि मग ज्यांना लिहिता येत नाही त्यांनी कदा त्यांना कदाचित त्यांनी सांगितलं असावं, ठीक आहे तुम्हाला लिहिता येत नाही ना, तुम्ही गा, तुम्ही तुम्हाला काय म्हणायचं ते सांगा, लिहून आम्ही काढू, पण लिहिलं पाहिजे, अशा पद्धतीचं एक सूत्र असावं. आणि त्याच्यासाठी मग संत जनाबाईनं तो अभंग लिहून वेगवेगळे लोक कसे लिहितील हे सांगितलं असावं. सगळ्याच लोकांनी लिहिलं असेलच असं नाही, पण बहुधा सगळ्याच लोकांनी लिहिलं असण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. आणि मग ते लिहिण्यासाठी ज्यांना ज्यांना लिहिता येत होतं त्यांनी त्यांना लिहायला शिकवलं असण्याची शक्यता आहे, वेळवाकडं लिहायला शिकवल्याची शक्यता आहे. आणि मग त्यांनी जे जे काही लिहिलं ते त्याच्यातल्या काही चुका दुरुस्त करून इतर लोकांनी लिहावं अशी अपेक्षा व्यक्त केली असेल, किंवा इतर लोकांनी ते लिहिलं असेल त्याची नक्कल वगैरे केली असेल असं आपण म्हणू. म्हणजे मित्र हो, आपण हे प्रामुख्यानं लक्षात घ्या की जे संत होते ते कवी होते, कारण लिहिणं त्यांनी एक अपेक्षितच धरलेलं आहे की तुम्ही लिहिलं पाहिजे. ते लिहिणं म्हणजेच तुम्ही वारकरी संप्रदायातले संत असणं आहे, ती ईश्वराची पूजा आहे अशा पद्धतीचं. आणि मग संत असणं आणि संत कवी असणं या दोन गोष्टी त्यांनी एकमेकाशी जोडलेले आहेत, यांच्यातला ससंबंध जोडलाय, हे वेगवेगळे आहेत अशा पद्धतीची त्यांची कल्पनाच नाही, हेही गोष्ट. दुसरी गोष्ट मित्र तुम्ही जाणीवपूर्वक लक्षात घ्या, आणि ती म्हणजे संतांनी जे लिहिलेलं आहे त्या लिहिलेल्याकडे कुठल्या दृष्टीनं पाहिलेलं आहे. जे लिहितात ज्याला आपण अभंग म्हणू, ते अभंग रचनेच्या दृष्टीनं सुंदर आहेत का नाही ही गोष्ट संतांच्या दृष्टीनं दुय्यम. संतांनी ते फार महत्वाची मानलेली नाही,
मित्रो संतांनी काय महत्त्वाचं मानलेलं आहे? मित्रो संतांनी हे महत्त्वाचं मानलेलं आहे की जो अभंग लिहितो ना तो अभंग किती सुंदर लिहितो हे महत्त्वाचं नाही, तर तो व्यवहारामध्ये किती चांगलं जगतो हे महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही काय सांगता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही आचरणात किती आणता, ते तुम्ही जे सांगता ते आचरणात किती आणता हे महत्त्वाचं आहे हे संतांनी मानलेलं आहे. म्हणजे अभिव्यक्तीची रचना सुंदर हे त्यांच्या दृष्टीनं दुय्यम आहे. अभिव्यक्तीमध्ये तुम्ही जो विचार सांगता तो विचार तुमच्या व्यवहारात असणं हे प्राथमिक आहे, महत्वाचं आहे, केंद्रस्थानी. हे तुम्हाला मी याच्यासाठी सांगतोय की संतांच्या अभंगाची रचना किती सुंदर आहे हे तपासत असताना संतांची भूमिका काय होती, या रचनेकडे ते कुठल्या दृष्टीनं पाहत होते हे तुमच्या लक्षात यावं. म्हणजे आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जातो, काय विचारला जातो प्रश्न, की संतांच्या अभंगांचं किंवा वारकरी संप्रदायातील संतांच्या अभंगाचं, मग त्याच्यामध्ये किंवा चोखामेळांच्या अभंगांचं वाङ्मयीन मूल्यमापन करा, किंवा ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचं वाङ्मयीन मूल्यमापन करा, संत तुकारामांच्या अभंगांचं वाङ्मयीन मूल्यमापन करा, सोयराबाईंच्या अभंगाचं वाङ्मयीन मूल्यमापन करा, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुम्ही नेहमी याची जाणीव ठेवा आणि हे लिहित चला, हे सांगत चला, ही गोष्ट अधोरेखित करत चला की बाबा रे संत हे त्यांच्या रचनेकडे, ही रचना किती सुंदर आहे या दृष्टीनं पाहत नव्हते, तर संत त्या रचनेकडे या दृष्टीनं पाहत होते की ती रचना करणारा संत व्यवहारात आचरण कसा करतो, त्याच आचरण शुद्ध असणं, आचरण पवित्र असणं महत्वाचं आहे, अशा पद्धतीची संतांची भूमिका होती. संत तुकारामाने ती जागोजागी व्यक्त केलेली आहे. जे इथे खोटं कोणी सांगू नका, इथे त्यांचं काम नाही आहे ते तसं सांगू नका, अशा पद्धतीचं संत तुकारामाने सांगितलेलं आहे. किंवा तुम्ही निवळ रचनेचा ढोंग करत असाल आणि तुम्ही व्यवहारात जर ते आणत नसाल तर तुम्ही नरकात जाल, तुम्ही रवरवात जाल, अशा पद्धतीची कल्पना त्यांनी मांडलेली आहे. मग तुम्ही हे केव्हा सांगा, तुमच्या आचरणात जेव्हा असेल तेव्हा सांगा. आणि मग हे सांगणं कसं असेल, तर हे सहज असेल, म्हणजे आवरतही आवरत नसेल अशा पद्धतीचं असेल. हे केव्हा असेल होईल असं, तर तुम्ही जीवनाशी प्रामाणिक असाल तरच तुमची रचना सुंदर असेल, म्हणजे सहज असेल. तुम्हाला ते उत्कटपणे सांगावं लागेल आणि हे सांगणं तुमच्या, तुम्ही जीवनाशी किती प्रामाणिक आहात त्याच्याशी संबंध असेल, अशा पद्धतीचं संत तुकारामांनी जागोजागी सांगितलेलं आहे, इतर संतांनी सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ संत आपल्या रचनेकडे, ती रचना किती सुंदर आहे या दृष्टीनं पाहतच नव्हते, तर संत आपल्या रचनेकडे या दृष्टीनं पाहत होते की त्या रचनेत आपण जे जे सांगतो ते आपल्या व्यवहारात आहे की नाही. आणि जर व्यवहारात ते असेल तर मग आपली रचना सुंदर असेल किंवा नसेल काही फरक पडत नाही, कारण ती रचना आचरणाच्या पातळीवरील, नैतिकतेच्या पातळीवरील शुद्धते, म्हणजे अशा अधिष्ठानावर उभी राहिली पाहिजे. त्याच्या पाठीमागे नैतिकतेचं अधिष्ठान असलं पाहिजे, आचरणाचं अधिष्ठान असलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका संतांची होती. ही गोष्ट मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, तुम्ही ती जाणीवपूर्वक लक्षात घेतली पाहिजे, कारण जोपर्यंत आपण संतांच्या रचनेकडे पाहताना संतांची भूमिका लक्षात घेणार नाही तोपर्यंत संतांच्या रचनेचं सौंदर्य आपण नीट उलगडू शकणार नाही किंवा नीट सांगू शकणार नाही. आता दुसरा एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे, संत असं म्हणत होते म्हणून संतांची रचना सुंदर नाही का? तर मित्र हो, संतांची रचना अधिक सुंदर आहे. आणि त्याचं कारण आहे, संतांची रचना ही कारागिरी नाही केवळ, तर संतांच्या रचनेमध्ये प्रामाणिकपणाचं, निखळपणाचं एक सत्व आहे. संतांची रचना प्रामाणिक आहे, सहज आहे, त्यांना जे सांगायचं आहे ते उत्कट आहे, त्यांच्या मनात कुठेतरी भरून येतं आणि मग ते सांगतात. संतांच्या रचनेच्या विसंगतीविषयी खूप बोलता येईल, पुनरावृत्तीविषयी तर खूपच बोलता येईल. म्हणजे संतांचे अनेक अभंग तुम्हाला असे आढळतील की एकाच आशयाची पुनरावृत्ती करतात, एकाच एकच आशय, एक तर स्वतःच्याच अभंगामध्ये सांगतात, एवढंच नाही तर एका संतांनी सांगितलेला आशय दुसरे संत अनेकदा सांगत राहतात. म्हणजे संतांचे
आशयाच्या पातळीवर जर वेगवेगळे अभंग तिथे आहेत अशा पद्धतीची आपण अशा पद्धतीचा शोध घ्यायला लागलो तर आपल्याला खूप कमी अभंग भरतील असं दिसून येईल. म्हणजे एकाच आशयाचे अनेक संतांनी अनेक अभंग लिहिलेले आहेत हे तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे, संतांच्या अभंगाची ही मर्यादा आहे. त्याशिवाय संतांनी आपल्याच अभंगामध्ये एका ठिकाणी जे सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळं दुसऱ्या ठिकाणी सांगितलेले तुम्हाला आढळून येईल. म्हणजे संतांच्या अभंगात ही विसंगती सुद्धा आहे. त्या या अशा या विसंगतीचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करता येईल. त्याविषयी मी मागे बोललेलो आहे, इथे पुनरावृत्ती करत नाही. परंतु संतांच्या अभंगाचा जर क्रम लावता आला असता तर ह्या विसंगतीचा वेगळा विचार अधिक स्पष्टपणे करता आला असता, ते आपल्याला करता येत नाही. ठीक आहे, पण इथे एक गोष्ट मात्र आपण लक्षात घेतली पाहिजे की संतांची आपल्या अभंगाकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी आहे, भूमिकाच वेगळी आहे, आणि ती भूमिका संतांच्या आचरणाशी जोडलेली आहे हे आपण लक्षात घेऊ. पण तरीही संतांचे अभंग अतिशय सुंदर आहेत. म्हणजे आपण जर संत तुकारामांचे अभंग वगैरे पाहायला लागलो तर आपल्या असं लक्षात येतं की त्या रचनेला कोणी नाव ठेवू शकणार नाही इतकी ती सुंदर आहे. संत चोखामेळांच्या अभंगांची रचना सुद्धा सुंदर आहे. अगदी संत चोखामेळा यांचं कवी असणं जर आपण तपासत असू आणि कवी असण्याच्या पातळीवर त्यांच्या अभंगाचे जर विशेष आपण पाहत असू तर संत चोखामेळा यांच्या अभंगामध्ये अनेक विशेष दिसून येतात. आणि त्या आधारानं आपण संत चोखामेळा यांची रचना अतिशय सुंदर आहे आणि रचनेच्या पातळीवर संत चोखामेळा यांचे अभंग महत्वाचे आहेत असं आपण म्हणू शकू. संत चोखामेळा यांचं संत कवी असणं स्पष्ट आहे ते अधिक महत्वाचं आहे, उमटून दिसणार आहे, ठळक आहे असे आपण म्हणू शकू. संत चोखामेळा यांच्या अभंगाचे विशेष पहा असे काही सांगता येतील ते म्हणजे संत चोखामेळाने सांप्रदायिक तत्वज्ञान मांडलं आहे ठीक आहे, परंतु संत चोखामेळा यांच्या अभंगातील अशे महत्वाचं आहे हे ठीक आहे. त्याच्यानंतर पहा त्यांची रचना अतिशय सुंदर आहे, ही उत्कट अशी अभिव्यक्ती आहे. त्यांचे दृष्टांत जे त्यांनी दिले ते समर्पक आहेत. वाचक मनाला भिडणारी ही करुणा आहे आणि त्यांची भाषा शैली स्पष्ट आहे, त्या काळातली आहे, विशेषतः ईश्वराला प्रश्न विचारणारी आहे, ही प्रश्नात्मक भाषा शैली आहे. अशा काही अंगण आपण संत चोखामेळा यांच्या अभंगाचा विचार करू शकतो. आणि असा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की संत चोखामेळा यांचं कवी असणं अगदी ठळक आहे, महत्वाचं आहे. सांप्रदायिक तत्वज्ञान त्यांच्या अभंगामध्ये आहेच, पुढे आपण स्वतंत्रपणे त्याचा विचार करणार आहोत. पण इथे आपण एक दोन अभंग उदाहरण म्हणून आधाराला घेणार आहोत. सांप्रदायिक तत्वज्ञान मांडणं हे संत चोखामेळा यांच्या अभंगाच्या केंद्रस्थानी आहे. कारण संत चोखामेळाने त्यांच्या अभंगात काय मांडलेले असं जर आपण प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असं येतं की संत चोखामेळा यांनी सांप्रदायिक विचार मांडला, त्याच्याशिवाय वेदना मांडल्या, विद्रोह व्यक्त केला आणि त्याचबरोबर संत चोखामेळा यांनी त्यांचं स्वतंत्र जीवन चिंतन मांडलं, विचार मांडला, या काही गोष्टी आपल्याला सांगता येतील. म्हणजे संत चोखामेळा यांच्या अभंगाच्या केंद्रस्थानी या गोष्टी आहेत हे जर आपण लक्षात घेतलो तर आपल्याला सहज असं म्हणता येतं की त्यांच्या अभंगामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आलेलं आहे. पाय एका अभंगामध्ये ते असं म्हणतात, अनेक दैवते देती काय बापुरी, काय याची जोडी इच्छा पुरे, कैसा नव्हे माझा पंढरीचा राजा, न सांगता सहजा इच्छा पुरे, न लगे आटणी तयाची दाटणी, न लगे तीर्थाटणी काया क्लेश, चोखा म्हणे नाम जपता सुलभ, रुक्मिणी वल्लभ जवळी बसे. संत तुकारामांचा अभंग त्यांनी वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आपल्या अभंगामध्ये कसं मांडलेलं आहे त्याचा हा पुरावा आहे. ते म्हणतात की इतर दैवत बापुडे ते आपल्याला काय फार देणार नाहीत, पण हा जो विठ्ठल आहे तो विठ्ठल मात्र तुम्हाला जे पाहिजे ते देईल, तुमची इच्छा तो पूर्ण करेल. माझा पंढरीचा जो राजा आहे तो राजा तुमची इच्छा सहज पूर्ण करेल, तुम्ही न सांगता पूर्ण करेल. त्याच्यासाठी तुम्हाला तपाची ताटणी करावी लागणार नाही, म्हणजे तप करण्याचा त्रास तुम्हाला सहन करावा लागणार नाही, तीर्थाटनाचा दुःख तुम्हाला सहन करावा लागणार नाही, वेदना तुम्हाला सहन कराव्या लागणार नाही. इथे काही नाही, तुम्ही फक्त नाम जपा, विठ्ठलाचं नाव घ्या, तुम्हाला जे काही हवं आहे ते सहज मिळेल, अशा पद्धतीची ही मांडणी आहे. वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आहे. किंवा जया लागी तप धावा तो हा उघडाची पावा, जया लागी जप तप तो हा मदनाचा बाप, जया लागी शिनवी काया लागे तयाची या पाया, चोखा म्हणे सुखाचे सुख तो हा विटेवरी देख. संत चोखामेळा पुन्हा पुन्हा सांगतात की बाबा रे, तुम्ही ज्याच्यासाठी जप तप करता, त्रास सहन करता,
तो मदनाचा बाप म्हणजे श्रीकृष्ण इथे आहे. मदन वगैरे ठीक आहे, त्याच्याविषयी मी तुम्हाला इथे फार सांगणार नाही, ती कथा आहे. पण तो श्रीकृष्ण थेट इथे उभा राहिलाय आणि त्याला तुम्ही थेट पाहू शकता. मग चला बाकीच्या गोष्टी करता, बाकीच्या गोष्टी करू नका, उगीच्या उगीच शरीर शिणू नका, थेट तुम्ही त्या विठ्ठलाच्या पायी लागा, विठ्ठल तुम्हाला हवं ते देतो. अशा पद्धतीचे संत चोखामेळा यांचे असे अनेक अभंग आहेत की ज्या अभंगामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आलेलं आहे. किंबहुना जास्तीत जास्त अभंग तेच आहे, संतांच्या सगळ्याच अभंगांमध्ये तेच येतं. कारण संतांच्या अभंगाच्या केंद्रस्थानी वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान सांगणे ही गोष्ट आहेच आहे, की आपण अमान्य करण्याचे काही कारण नाहीये. तेव्हा संत चोखामेळांच्या अभंगातही ते तो भाग येतोच असं आपण लक्षात घेऊ. ठीक आहे, तेव्हा पहा संत चोखामेळांच्या अभंगामध्ये बाकी खूप काही येते. जीवन चिंतन कसं येतं पहा, मी जे मागे म्हणालो होतो की संत हे तुमच्या जीवनाचं काव्य आहे, माणसाच्या जीवनाचं काव्य आहे. ते माणसाला व्यवहाराचं व्यवहार सांगतात, माणूस कसा असू शकतो हे सांगतात. तुम्ही माणसाकडे कुठल्या दृष्टीने पाहता हा भाग वेगळा, परंतु वस्तुस्थितीत माणूस कसा आहे हे ते सांगतात. तुम्ही जगण्याकडे कुठल्या दृष्टीने पाहता हा भाग वेगळा, परंतु तुमचं जगणं कसं आहे हे संत सांगतात. संत तुकारामाने तर अनेक ठिकाणी ते सांगितलेलं आहे, पण संत चोखामेळाचा एक अभंग जीवन चिंतन मांडणारा कसा आहे, जीवन सत्य सांगणारा कसा आहे, ते मी तुमच्या पुढे ठेवतो. बा तुटला आयुष्याचा दोरा येर वाऊगा पसारा. बाबा रे, तुमच्या जीवनाचा दोर तुटला, तुमचा मृत्यू जवळ आला, तर बाकी काही सांगण्यात मतलब नाही. तुम्ही मरणार आहात आणि विशेष म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख दुःख येतच राहणार आहे, आणि ह्या सुख दुःखाशी बाकी नातेबंध कसे जोडले ते सांगताना ते म्हणतात, टाकोनी पळती रांडापुरे अंती होती पाठमोरे. तुमचा शेवटचा कालखंड जेव्हा जवळ येईल, काळ जेव्हा जवळ येईल, तुमचा मृत्यू जेव्हा जवळ येईल, किंवा तुम्ही जेव्हा मराल, तेव्हा तुमच्यासोबत कोणी येणार नाही. जे तुमच्या जीवाला जीव लावणारे वगैरे तुम्हाला जे वाटतात आणि एरवी तुमच्याशी खूप स्नेहबंध जे जोडू पाहतात, तुमच्यावर माया वगैरे असण्याचं जे दाखवतात, ते सगळं खोटं आहे. शेवटी तुम्हाला सोडून देऊन सगळे दूर जातात, अंती सगळे पाठमोरे होतात, तुमच्यासोबत कोणी येणार नाही. पुढे ते म्हणतात, अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नये अंती. बाबा रे, सगळे जे माणसं असतात ते तुमच्या सुखाचे सांगाती असतात, दुःखाचे आणि मृत्यूचे सांगाती कोणीच नसतात. हे संत चोखामेळांचं म्हणणं. हे संत तुकारामांनी खूप अभंगातून खूप वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. मानवी व्यवहार कसा असतो आणि मित्र हो, हे जीवनाचं सत्य आहे. जीवनामध्ये हे दिसतं की माणसं तुमच्या सभोवती जे असतात ते सुखासाठी कसे असतात, काहीतरी मिळवण्यासाठी कसे असतात, देण्यासाठी कोणी नसतात, आशेनं असतात, तुम्हाला देण्यासाठी कसे कोणी नसतात. हे संतांनी सांगितलंय, मित्र हो, हे जीवनाचं सत्य आहे. हे खऱ्या अर्थानं मानवी जीवनाचं काव्य आहे, मानवी जीवन यांनी मांडलेलं आहे. ठीक आहे, नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो मानसशास्त्राचा अभ्यास करताना मानसशास्त्रज्ञांनी माणसाच्या जगण्याचे अनेक परिणाम सत्य मांडलेलं आहे. हे नंतरच्या काळातलं आहे, मात्र संत त्या काळामध्ये 13व्या शतकामध्ये हे सगळं सत्य सांगत होते की बाबा रे, सगळे सुखाचे सांगाती वगैरे कसे असतात, कोणी कामाने चोखामणे फजित खोर, माझे माझे म्हणे घर, तुम्ही ज्याला माझं माझं म्हणता ते तुमचं नसतं, ते तुमच्या फजितीचा भाग आहे, हे काही तुमच्या सोबत येत नसतं वगैरे, अशा पद्धतीचं सगळं हे मानवी जीवनाचं सत्य सांगत होते. मित्र, ह्या गोष्टी संत चोखामेळांच्या अभंगात आशय किती महत्वाचा आलेला आहे त्या अर्थानं आपण पाहावा, यासाठी मी तुमच्या पुढे ठेवत आहे. पहा, एका ठिकाणी संत चोखामेळांनी असं लिहिलेलं आहे, वेदाशी विटाळ, शास्त्राशी विटाळ, पुराणे अमंगळ विटाळाची, जीवाशी विटाळ, शिवाची विटाळ, कायामंगळ विटाळाची, ब्रह्मिया विटाळ, विष्णूशी विटाळ, शंकरा विटाळ अमंगळ, जन्मता विटाळ, मरता विटाळ, चोखामने विटाळ आदी. मित्र, या अभंगाचा विचार आपण याच्यापूर्वीही केलेला आहे, तो वेगळ्या संदर्भात केलेला आहे. आता इथे लक्षात घ्या की संत चोखामेळा इथे विचारांची अभिव्यक्ती कसं करावी, त्यांना जे जाणवलं मानवी जीवनाचं सत्य जे त्यांना कळालेलं आहे, ते सत्य त्यांना जाणवलेलं आकलन, त्याला आपण विवेक म्हणू, विचार म्हणू, ते या अभंगामध्ये मांडत आहे. म्हणजे संत चोखामेळा यांच्या अभंगातून विवेक व्यक्त झालेला आहे,
असं जेव्हा आपण म्हणत असतो, हा विषय जेव्हा आपण नोंदवत असतो, तेव्हा हा अभंग तुम्ही आधाराला घ्यायला हवा. संत चोखामेळा यांच्या अभंगातून विवेक व्यक्त झालाय, वेदना व्यक्त झालेल्या आहेत, विद्रोह अभिव्यक्त झालेला आहे, असं जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा हे लक्षात घ्यायचं. संत चोखामेळा या अभंगामध्ये स्पष्टपणे सांगतात की बाबा रे, तुम्ही ज्या विठ्ठलाच्या कल्पना बाळगता, जमनामध्ये ज्या आहेत त्या सगळ्या खोट्या आहेत. कारण विटाळ जर शरीराला असेल तर हे शरीर पंचमहाभूतापासून बनलेलं आहे आणि सगळ्याचं शरीर सारखं असल्यामुळे विटाळ जर महाराण असेल तर तो ब्राह्मणानही असेल, विशेष म्हणजे बाकी सगळ्यांनाच असेल. आणि विटाळाचं शरीर घेऊन ब्राह्मण जर देवाची पूजा करत असतील तर ते देवही गाठतील, किंवा ते जर शास्त्र वाचत असतील, पुराण वाचत असतील, वेद वाचत असतील तर त्यांनाही विटाळ होईल. ब्राह्मणाच्या स्पर्शाने हे सगळे विटाळेल, कारण आमच्या स्पर्शाने जर त्याला विटाळ होतो तर ब्राह्मणांच्या स्पर्शाने सुद्धा विटाळ होतो. अशा पद्धतीचे एक जीवन सत्य किंवा एक विवेक चोखामेळा यांनी इथे मांडलेला आहे असं आपल्या लक्षात येतं. संत चोखामेळा यांच्या अभंगांचं श्रेष्ठपण कशावर आधारलेलं आहे तर वारकरी संप्रदायाची भूमिका लक्षात घेता संत चोखामेळा यांच्या अभंगाचं श्रेष्ठपण हे संत चोखामेळा यांच्या आचरणावर आधारले. कारण आचरण हाच अभंग किती सुंदर आहे याचा मूळ पाया आहे किंवा त्याचं अधिष्ठान आहे. तुमच्या आचरणातली नैतिकता हे अभंगाच्या सौंदर्याचं एक अधिष्ठान आहे, अशा पद्धतीची भूमिका वारकरी संप्रदायानंच मांडलेली आहे. पण म्हणून संतांची रचना सुंदर नाही का? तर मित्र, संतांची रचना नक्की सुंदर आहे. रचना किती सुंदर आहे त्याचं एक उदाहरण म्हणून पहा संत चोखामेळा यांचा हा अभंग त्या दृष्टीने पाहता येईल. कर्माते बाळिले, धर्माते बाळिले, सर्व हरपले जेथीचे तेथे, विधीते बाळिले, निषेधा गिळिले, सर्व हरपले जेथीच्या तेथे, वेदाते बाळिले, शास्त्राते बाळिले, सर्व हरपले जेथीच्या तेथे, चोखा म्हणे माझा संदेह भेटला, देहीच भेटला देवामा. या सगळ्या या अभंगातल्या सगळ्या चरणातला उत्तरार्ध पहा, सर्व हरपले जेथीच्या तेथे हेच आहे. म्हणजे मागच्या अशी अशी पुढची रचना यांनी किती सुंदर पद्धतीनं जोडलेली आहे. हरपले जेथीचे ते जेथीचे तेथे, वाळिले वाळिले वाळिले, या शब्दाची पुनरावृत्ती या अभंगामध्ये इतक्या विशिष्ट पद्धतीने केलेली आहे, इतक्या निर्दोष पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने केले आहे की त्याच्यातून हा अभंग उभारलाय. या अभंगातले एकूण शब्द तुम्ही मोजलात तर तुमच्या लक्षात येईल की शब्द खूप आहेत, पण शेवटी एकाच अर्थाचे किंवा एकाच उच्चाराचे शब्द किती आले असं तुम्ही मोजला तर त्याची संख्या खूप कमी भरेल. म्हणजे एकाच शब्दाची पुनरावृत्ती करून संत चोखामेळाने हा अभंग उभा केलाय, खूप महत्वाचा आहे. म्हणजे वाळिले वाळिले वाळिले, त्याच्यानंतर गिळिले, हरपले, सर्व, जेथीचे, तेथे, हे शब्द पुनरावृत्ती केलेले आहेत. म्हणजे इतक्या सुंदर पद्धतीनं शब्दाची गुंफण करणे आपण ज्याला म्हणू, शब्दाची रचना करणे ज्याला आपण म्हणू, त्याची पुनरावृत्ती पुनरावृत्त पद्धतीनं त्याचा उपयोग करणे आपण ज्याला म्हणू, ते मला सांगा याच्यापेक्षा आणखी वेगळं काही करता येईल का? किंवा हे सुंदर नाही का? किती पुनरावृत्ती आहे पाहणं. सर्व हरपले जेथीच्या तेथे, प्रत्येक चरणाचा उत्तरार्ध आहे, जे प्रत्येक चरणामध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर धर्माते किंवा वाळिले गिळिले वाळिले, वाळिले शब्द तर अनेक वेळेस आलेला आहे. ही शब्दाची पुनरावृत्ती करण्याची पद्धत खूप सुंदर आहे. मित्र हो, या अभंगाकडे आपल्याला रचना किती सुंदर करतात या अंगानं पाहता येणार नाही का? मला असं वाटते की आशय काय आहे भाग सोडून द्या तुम्ही, आशय तर सुंदर आहेच आहे, परंतु रचना किती सुंदर आहे, शब्द त्याने कसे गुंफलेले आहेत. पुनरावर्त करत असताना एकापुढे एक ठेवण्याचं कौशल्य ज्याला आपण म्हणू, हे किती सुंदर आहे. मला इथं कारागिरी म्हणायची नाही, पण कारागिरी करून जी सुंदर रचना करू शकतात त्याच्यापेक्षा ही रचना कमी सुंदर आहे? बिलकुल नाही. ही शब्दांची रचना खूप सुंदर आहे, शब्दांची जी गुंफण आहे ती गुंफण खूप सुंदर आहे असं मला वाटते. ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बाकीचे काय अभंग पाहता येतील अशा पद्धतीनं की जी रचना सुंदर आहे पहा. अनिताचे संगती देव विटाळला, पाणी प्रक्षाळूनी सोवळा केला, मुळीच सोवळा कोठे तो गोवळा, पाहता पाहणे डोळा जयापरी, सोवळ्याची ठाई सोवळा आहे, ओवळ्याची ठाई ओवळा कात कानर आहे,
चोखा म्हणे देव दोहीच्या वेगळा, तोची मी देखीला दृष्टी भरी. ही रचना सुंदर नाही का पा? मुळीचा सोवळा कोठे तो गोवळा, या पाहता पाहणे डोळा जयापरी. आता या चरणामध्ये सोवळा गोवळा डोळा ही रचना पहा किती सुंदर पद्धतीने केलेली आहे. अशे खूप सुंदर आहे आणि त्यांनी जीवनसत्य सांगितलंय की बाबा रे सोवळे जर श्रेष्ठ असतील तर ज्यांना तुम्ही सोवळे नाहीत असं मानता ते त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ असू शकत नाहीत का? त्यांचं असणं तुम्ही मान्य करणार आहात की नाही? तुम्ही श्रेष्ठ, तुमचंच अस्तित्व महत्वाचं, आमचं नाही का? ठीक आहे ना, तुम्ही सोवळे असाल आम्ही नसू, पण म्हणून आमचं असणं महत्वाचं नाही, आमचं असणे महत्वाचं आहे, आम्ही आमच्या ठिकाणी महत्वाचे नाही का? तो किती महत्वाचं सूत्र आहे, पण हे सूत्र सांगत असताना रचनाही किती सुंदर आहे हे आपण लक्षात घ्यायला नको का? मला असं वाटते की लक्षात घ्यायला हरकत नाही, ही रचना मुळात खूप सुंदर आहे असं मला वाटते. किंवा पहा, अवघे वाळिले अवघे चाळिले अवघे पाळिले सुखे आजी, अवघे बंदिले अवघे निंदिले अवघे पाळिले सुखे आजी, अवघे गाजले अवघे पांगले अवघे पाळिले सुखे आजी, अवघे या नामयाती अवघे रंगले अवघे चोखी अते भरुणी उरले. याच्यातला अवघे हा शब्द चोखामेळाने कसा वापरलेला आहे हे तुम्ही लक्षात घ्या ना. कुठलाही जो रचनेचा सौंदर्य सांगतो, साहित्य विचारामध्ये ज्या रचनेच्या सौंदर्याचा विचार केला जातो, रचना किती सुंदर आहे किंवा असावी याच्याबद्दल जे बोलले जातात, त्या कुठल्याही माणसाने त्या कुठल्याही अभ्यासकाने याचा विचार करावा की संत चोखामेळा रचना सुंदर करताना शब्दाची गुंफण कशी करतात, एकच शब्द पुन्हा पुन्हा कसा वापरतात हे आपण लक्षात घ्यायला नको. हे जर लक्षात घेतलं तुम्हाला तर तुम्हाला कळेल याच्यातले चाळीले पाळीले हे शब्द असतील, किंवा वंदिले गाजले पांगले पाळीले निंदिले हे शब्द असतील, आणि विशेष म्हणजे या अभंगातला सर्व ठिकाणचा अवघे हा शब्द असेल हे तुम्ही जर लक्षात घेतला तर संत चोखामेळा कवी म्हणून किती श्रेष्ठ होते, त्यांना रचनेची किती सुंदर अशी जाण होती आणि ते रचना किती सुंदर करतात हे तुम्हाला लक्षात येईल. मित्र हो, मी पुन्हा पुन्हा सांगतो की संत चोखामेळा यांच्या अभंगातील आशय महत्वाचा आहे आणि संत वारकरी संतांची भूमिका लक्षात घेता, वारकरी संप्रदायाची भूमिका लक्षात घेता, संत चोखामेळा यांचं आचरण खूप महत्वाचं आहे. त्या आचरणाच्या पातळीवर किंवा आचरणाच्या अधिष्ठानावर त्यांची रचना सुंदर आहे नक्कीच आहे, पण याचा अर्थ संत चोखामेळा यांना रचनेची जाणीवच नव्हती असं म्हणता येणार नाही. रचना सुंदर कशी करायची असते आणि ती कशी सुंदर असते याची त्यांना पूर्ण जाणीव होती आणि ती जाणीव त्यांच्या या रचनेमध्ये आलेली आहे. शब्दाचा क्रम कसा असतो किंवा तो कसा ठेवावा लागतो याचं पूर्ण आकलन किंवा याचं भान संत चोखामेळा यांना होतं अशा पद्धतीची हे या रचनेतून दिसतं असं आपल्याला म्हणता येईल. पा, संत चोखामेळा यांचे हे जे सुंदर रचना असणारे दाखवणारे अभंग आहेत, तसे 343 क्रमांकाचा एक या पुस्तकातला अभंग आहे म्हणजे सभा कदम यांनी संपादित केल्या त्यातला, त्यामध्ये ते असं म्हणतात, जोहार मायबाप जोहार तुमच्या महाराज आम्ही महार, बहु भुकेला झालो तुमच्या उष्ट्यासाठी आलो, बहु केली आस तुमच्या दासाचा मी दास, चोखा म्हणे पाठी आणली तुमच्या उष्ट्यासाठी. ही रचना सुद्धा नक्की सुंदर आहे, उत्कट तर आहेच आहे पण सुंदर आहे असंही तुम्हाला म्हणता येईल. संत चोखामेळ्यांच्या अभंगामध्ये जी उत्कटता आहे ती उत्कटता बऱ्या जवळपास सगळ्या अभंगामध्ये दिसते. संत चोखामेळा यांचे अभंग केवळ वर्णनपर किंवा केवळ माहितीपर वगैरे नाही आहेत, त्यात उत्कटता आहे आपल्याला दिसतं. पहा, त्याचं एक उदाहरण म्हणून इथे तुम्हाला पाहता येईल, धाव घाले विठू आता चालू नको मंद मज मारी ती बडवे, काहीतरी अपराध विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला, शिव्या देवनी मारा म्हणते देव का वाटला, तुमचे दारीचा कुत्रा नको मोकलू दातारा हो चक्रपाणी, तुम्ही आहा जिमेदारा कर जोडोनी चोखा विनोयतो देवा, बोलिलो उत्तर याचा राग नसावा. संत चोखामेळा यांची ही अभिव्यक्ती उत्कट आहे, विशिष्ट अशा दुःखाच्या प्रसंगीची आहे, जेव्हा ते दुःख भोगतात, अपमान सहन करतात, अत्याचार सहन करतात आणि ते सहन करताना जेव्हा त्याच्या मनाला वेदना होतात त्या वेदनेतून झालेली ही अभिव्यक्ती आहे. ही अभिव्यक्ती उत्कट आहे या अर्थानं आपण याकडे पाहू शकतो, एका विशिष्ट प्रसंगीची, एका विशिष्ट
भाव अवस्थेत ही अभिव्यक्ती आहे हे आपण लक्षात घ्यावं असं मला वाटते. किंवा पा ऊस डोंगा परी रस नवे डोंगा काय फुललाशी वरल्या रंगा, याचं विवेचन मी या अगोदरच्या तासामध्ये केलेलं आहे. मित्र हो, हे सगळं सांगत असताना संत चोखा मेळांच्या मनाची अवस्था काय असेल, त्यांच्या मनाला काय वेदना होत असतील की त्यांना सांगावं लागावं की बाबा रे, मी महार जरी असलो, जातीनं यातीहीन जरी असलो, तरीही मी चोख आहे हे कुठल्या अवस्थेमध्ये त्यांनी सांगितलेलं असावं. जर समाजाने त्यांच्या पुढे प्रश्न उभा केला नसता तर मित्र हा अभंग निर्माण झाला असता का? समाजाने त्यांना यातीन म्हटलंच नसतं, त्यांना यातीन म्हणून छळलंच नसतं, त्यांना दुःख दिलंच नसतं, त्यांना टोचणी दिलीच नसती, तर त्यांच्या हृदयामध्ये दुःखांची निर्मिती झाली असते का? त्यांचं हृदय वेदनेनं तळमळलं असतं का, तगमगलं असतं का? आणि ते जर झालं नसतं तर मित्र हो, हा अभंग त्यांना का लिहावा लागला असता? हा अभंग आपल्याला कदाचित त्यांच्या गातीमध्ये दिसलाच नसता जर त्या काळातल्या माणसांनी त्यांना वेदना दिल्या नसत्या आणि जातीच्या पातळीवर त्यांना छळलं नसतं. तर मित्र हो, हा अभंग किती सुंदर आहे वगैरे या अर्थाने विचार करता येईल, त्या अर्थानं अनेक अभ्यासकांनी विचार केलेला आहे. परंतु हे आपण लक्षात घ्या की या अभंगाच्या निर्मितीच्या पाठीमागे संत चोखा मेळा यांच्या वेदना किती आहे, आणि मग त्या वेदना भोगता भोगता त्या वेदनेची तीव्रता जेव्हा तिची वाढते, तेव्हा एका विशिष्ट क्षणी, एका उत्कट क्षणी, किंवा या वेदनेची तीव्रता वाढल्याच्या नंतर त्या वेदनेला वेदनेचा निचरा करण्यासाठी म्हणून संत चोखा मेळा अतिशय आत्मविश्वासाने पण अतिशय दुःखाने हा अभंग लिहितात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एका विशिष्ट क्षणी आलेला अभंग आहे. ही संत चोखा मेळांच्या अभंगाची एक बाब आहे, किंवा संत चोखा मेळा यांच्या अभंगातलं हे सामर्थ्य म्हणून किंवा एक विशेष म्हणूनही आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे असं मला तुम्हाला सांगायचं आहे. संत चोखा मेळा यांनी दिलेली उदाहरणं किती समर्पक वगैरे असतात आहेत, या अंगाने आपण विचार केला पाहिजे. पण एका अभंगामध्ये ते सांगतात, काम क्रोध लोभ सुने लागले शे पाठी, पाडीला शे तुटी परमार्थी, गोडाचे गोड ते झालं कडू, मुळीचे जे कडू ते झाले गुरु. हा अभंग संत चोखा मेळा या अभंगामध्ये काय सांगतात, हे सांगतात की इंद्रिय मला सुचू देत नाहीत, इंद्रिय मला परमार्थ करू देत नाहीत, इंद्रिय माझ्या पाठीमागे लागले. ते इंद्रिय काय करतात, तर जे मुळात मला कडू वाटतं ते गोड वाटायला भाग पाडतात, आणि जे मुळात गोड असते ते कडू आहे असं ते सांगतात, किंवा तसा माझा भाव निर्माण करतात. हे इंद्रिय माझ्या पाठीमागे लागले, ते कसे पाठीमागे लागलेले आहेत हे सांगताना ते जे उदाहरण देतात, दृष्टांत देतात, उदाहरण आपण म्हणू त्याला, किंवा हे समजून सांगण्यासाठी जे उदाहरण देतात असं आपण म्हणू, ते काय सांगतात, ते असं म्हणतात की बाबा रे, तुम्ही पाहिले ना एखाद्या माणसाच्या पाठीमागे कुत्रा लागतो, त्या कुत्रा पाठीमागे लागला माणूस जसा असतो ना तशी माझी अवस्था झाली आहे. तो माणूस मग जसा पळतो, तो जसा घाबरतो, तशी माझी अवस्था झाली आहे. माझ्या पाठीमागे इंद्रिय रूपी कुत्रे लागलेले आहेत असं ते म्हणतात. आता कुत्रा मागे लागलेला माणूस आपण नेहमी पाहू शकतो खेड्यामध्ये. पूर्वी प्रत्येक खेड्यात कुत्रा नसणारं खेडच नव्हतं, आणि मग एखाद्याच्या पाठीमागे कुत्रा लागायचा, तर कुत्रा पाठीमागे लागल्याच्या नंतर तो भांबावलेला, भीतीग्रस्त झालेला असा माणूस, जीवाच्या आकांतानं पळणारा तो माणूस आपण पाहिलेला असतो. संत चोखा मेळा ते चित्र तुमच्या समोर ठेवतात, ते चित्र तुमच्या पुढे उभं करतात, आणि उभं करताना मग सांगतात की माझी अवस्था तशी झाली आहे, कुत्र्यासारखे हे सगळे इंद्रिय माझ्या पाठीमागे लागलेले, अशा पद्धतीचं एक विवेचन ते करू लागतात. पुढे एका ठिकाणी त्यांनी अशी म्हटले, असं म्हटलेलं आहे, हातींच्या कांकण कासया रसा धरावा भरवसा, विठ्ठल नामी न लगे साचार, याग यज्ञ विचार जप निरंतर विठ्ठल नामी. बाबा रे, विठ्ठलांच्या विठ्ठलाची भक्ती करा, विठ्ठलाला तुम्ही शरण जा, हेच तुमच्या जीवनाचं फल आहे, किंवा इथेच तुम्हाला जीवनाचं सार्थक होईल. आणि ते असं म्हणतात की याच्यासाठी वेगळा पुरावा देण्याची गरज नाही. आणि मग ते सांगताना ते म्हणतात, हातामध्येच काकण आहेत, तर हातातले काकण पाहायला आरशात कशाला पाहावं लागतं, ते थेट डोळ्यानं दिसत नाही का? आणि मग हे सांगताना ते म्हणतात, बाबा रे, तसंच आहे की विठ्ठलाला जर तुम्ही शरण गेलात, विठ्ठलाचं नाव जर तुम्ही जपलात, तर तुमचा उद्धार नक्की होणार आहे, तुम्हाला परमार्थ नक्की साधणार आहे, तुमचं आध्यात्मिक हित साधणार आहे, अशा पद्धतीचं ते सांगतात. आणि ते सांगण्यासाठी मग अशा पद्धतीचं उदाहरण देतात
किंवा अशा पद्धतीने ते समजून सांगतात असं आपल्या लक्षात येईल. आणखी एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे की मोहोळा मक्षिका गुंतली गुडीशी तैशा परी माणशी नाम जपे. बाबा रे नाव कसं जपायचं आहे, याच्यात तुला कसं रमायचं आहे, कसं गुंगवायचं आहे, याच्यात तुला मन कसं गुंतवायचं आहे. ते सांगत असताना ते म्हणतात, बाबा रे कधी तू पाहिला का, मोहोळ जे असते, मोहोळाची जी माशी असते ती मधासाठी, त्या मधाच्या गोडीसाठी तिथं गुंतलेली असते. ती त्याला सोडायला तयार नसते, तिथेच ती गुंतते कारण तिला ते मध आवडतं, त्या गोडीत ती रमलेली आहे. पुन्हा ते सांगतात, बाबा रे ती जशी त्या गोडीच्या साठी तिथं रमली, गुंग झाली, स्वतःला विसरली, भान हरपून तिथे ती थांबलेली आहे, रमलेली आहे, तसंच तो विठ्ठलाच्या नामामध्ये एकरूप हो, किंवा विठ्ठलाच्या नामामध्ये गुंग हो, मन रम, आणि असा जर झाला ना तो, तर तुला आपोआपच परमार्थ साधेल, अशा पद्धतीचे त्यांचे मित्र हो. हे सांगत असताना त्यांनी जी उदाहरणं दिली किंवा ज्या पद्धतीने त्यांनी समजून सांगितलं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे संत चोखामेळ्यांची उदाहरण देण्याची जी पद्धती आपण म्हणू, ती पद्धती सुद्धा अतिशय समर्पक आहे, योग्य आहे, त्या त्या ठिकाणी लागू होईल अशा पद्धतीची ही पद ही उदाहरण आहेत. या अंगाने आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे संत चोखामेळा यांनी त्यांच्या अभंगातून जी वेदना व्यक्त केली आहे, जी करुणा भाकलेली आहे, ती वाचक मनाला भिडणारी आहे, अगदी तुमचं मन पिळवटून टाकणारी, हृदय पिळवटून टाकणारी आहे. या अंगाने आपल्याला त्या रचनेकडे पाहता येते. उगीच त्यांनी दुःख सांगितलं आणि ते कोरडेपणानं सांगितलं असं नाही, ते दुःखही त्यांनी इतक्या सुंदरपणे शब्दामध्ये ओवलेलं आहे, शब्दामध्ये गुंफलेलं आहे, अशा सुंदर शब्दातून आणि शब्दांच्या रचनेतून व्यक्त केलेलं आहे की ते आपल्या मनाला भिडू शकतं. जोहार माय बाप जोहार तुमच्या महाराचा मी महार बहु केला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो बहु केली आस तुमच्या दासाचा मी द्यास चोखा म्हणे पाठी आणली तुमच्या उष्ट्यासाठी. मित्र हो, या अभंगामध्ये संत चोखामेळा यांच्या वेदना आलेल्या आहेत आणि ह्या वेदना अतिशय रचनेच्या दृष्टीने पाहिला तुम्ही तर सुंदर आहे. अर्थात आता तुम्ही जर असं म्हणायला लागलात की दुःख सुंदर असते का आणि दुःख सुंदर पद्धतीने मांडता येतं का, मित्र हो दुःख हे दुःखच असते, पण ते दुःख जे शब्द घेऊन उमटते ते शब्द अतिशय सुंदर पद्धतीने व्यक्त होतात हेही खरं आहे. या अभंगाचं जेव्हा गायन केलं जातं, गायन करणारा माणूस, गाऊन दाखवणारा माणूस जेव्हा गातो तेव्हा ते गाणं ऐका तुम्ही. हे जे गायलेले आहेत, अनेकांनी हे हा अभंग गायलेला आहे, ते गाणं तुम्ही ऐका मित्र, तुम्हाला कळेल की यातल्या वेदना आपल्या हृदयापर्यंत कशा पोहोचतात आणि आपलं मन कसं पिळवत. तेव्हा हे दुःखच आहे, वेदनाच आहेत, पण ह्या वेदना संत चोखामेळा यांनी ज्या शब्दात मांडल्या ते शब्द सुद्धा किंवा त्या शब्दाची रचना सुद्धा नक्कीच सुंदर आहे असं आपल्याला म्हणता येतं. मग देवाला जोहार घालणारा आणि मी बहु भुकेला आहे तुमच्या उष्ट्यासाठी मी आलो वगैरे असं म्हणणारा, चोखा म्हणे पाठी आणली तुमच्या उष्ट्यासाठी असं म्हणणारा हा चोखामेळा, त्यांचं दुःख काय होतं हे याच्यातून आपल्याला कळू शकतं. चोखामेळानी गायलेली जी करुणा आहे ती आपल्याला कळू शकते अशा पद्धतीनं आपल्याला म्हणता येतं. संत चोखामेळानी ईश्वराशी केलेला जो संवाद आहे तो संवाद एक खूप महत्वाचा आहे आणि तोही आपल्या हृदयाशी भिडणारा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पा एकांते बैसोनी करी गुज गोष्टी धरुणी हनुवटी भुसावित, नको बा माणूस संसाराचा शीन तुझं एक कुण सांगतो मी, होणार ते होये न होणार ते न होये सुख दुःख पाहे कर्माधीन, देव म्हणे चोख्या नको माणूशीन तुझ माझी आन भक्त राया. चोखामेळा आणि देव यांच्यातला हा संवाद आहे, देव चोखामेळाशी बोलतोय असा हा या अभंगाचा आशय आहे. लिहिलेला अभंग आहे तो चोखामेळानेच लिहिलेला आहे, पण या अभंगामध्ये चोखामेळाला देव बोलतो आणि चोखामेळाला समजून सांगतो की बाबा रे, एकांतामध्ये बसून या गुजगोष्टी करत आहेत, सांगत आहेत की बाबा रे तू संसारामध्ये शीन मानू नको, दुःख मानू नको, आता माझं काहीच नाही असं मानू नको आणि तू निराश होऊ नको. निराश होण्याचं कारण नाही बाबा रे. देव चोखामेळाला सांगतात की आपापल्या आयुष्यामध्ये जे आहे ते घडणारच असते, आपल्या कर्मामध्ये जे आहे, आपल्या दैवात जे आहे
ते घडणारच असते अशा पद्धतीचा विठ्ठल चोखामेळ्याला समजून सांगतात अशा पद्धतीचा हा अभंग आहे. मुळात या अभंगामध्ये संत चोखामेळ्याची देव समजूत घालतात असा अभंग असा हा संवाद आहे. समजूत घालत असताना मुळात जे व्यक्त होते ते चोखामेळ्याच्या शेवटी दुःखच व्यक्त होते आणि हे दुःख वाचकाच्या मनाला भेटते. किंवा पुढे पहा, कास्या माणिशी दुःखाचे पर्वत पुरविन हे तर सर्व तुझा माद्वारी सुख सुखाची जे राशी ते नामयाशी प्राप्त झाले. देव चोखामेळ्याला सांगतात बाबा रे तू फार दुःख मानू नको, या महाद्वाराच्या आसपास किंवा महाद्वारात आल्याच्या नंतर इथे जे सुख आहे नामाचं जे सुख आहे आणि जे सुख संत नामदेवाला मिळालेलं आहे ते सुख तुलाही मिळेल, तो दुःख मानू नको अशा पद्धतीची समजूत काढणारा हा संवाद. कोणाची समजूत काढत आहे तर संत चोखामेळ्याची. मित्र हो, तुम्ही जर नीट लक्षात घेतला तर तुम्हाला असं कळेल की देवाला ना संत चोखामेळ्याची समजूत काढण्याची वेळ काय आहे. थेट देवच चोखामेळ्याची समजूत का काढत असावा? मित्र हो, आपण खेड्यातूनही पाहतो एखादा माणूस जेव्हा खूप दुःखी असतो त्याच्या जीवनात काही दुःखाचा मोठा प्रसंग घडलेला असतो तेव्हा त्याच खेड्यातला एखादा म्हातारा माणूस एखादी म्हातारी बाई येते आणि त्या माणसाची समजूत काढत असते. लक्षात घ्या, ज्याची समजूत काढली जाते तो माणूस किती वेदना भोगत असतो किंवा किती दुःखी असतो. मित्र हो, ते दृश्य जरी आपण पाहिलं तरी आपल्याला त्या माणसाची नातं असो किंवा नसो आपल्याला रडू येतं कारण ते दुःख आपल्या हृदयाशी भिडतं. मित्र हो, तसंच दुःख संत चोखामेळाचं आहे आणि संत चोखामेळा यांची समजूत कोण काढत आहे तर साक्षात विठ्ठल समजूत काढत आहे. कदाचित याचा दुसरा अर्थ असा आहे किंवा आपल्याला याचा अर्थ असाही लावता येतो की संत चोखामेळाच्या आयुष्यातली जी दुःख होती जे ते भोगत होते त्या भोगण्याची समजूत काढणारा संत चोखामेळांच्या आसपास कोणी नसावा आणि म्हणून ते स्वप्नामध्ये देवच आपली समजूत काढत आहेत असं चित्र रंगवत असावेत. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला कळेल की संत चोखामेळांच्या वेदना किती होत्या, करुणा किती आहे आणि ती करुणा वाचक मनाला भेटते हे आपण लक्षात घेतो. संत चोखामेळा हे देवाला नेहमी जे बोलतात जे संवाद साधतात त्या संवादाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, ती भाषा प्रश्नांकित आहे किंवा प्रश्न करणारी आहे. समाजाला ती प्रश्न विचारते की मी यातीन आहे म्हणजे काय आहे. त्यांचे विठ्ठलाचे जे अभंग आहेत ते समाजाला विचारले प्रश्नच आहेत. ते समाजाला प्रश्न विचारतात की जर आम्ही आमचं शरीर विठाळ असणार आहे, आमच्या शरीराला विठाळ होतो तर ते समाजाला प्रश्न विचारतात तुम्हाला का विठाळ होत नाही, तुम्हाला विठाळ होईल ना. म्हणजे संत चोखामेळांची जी भाषा आहे ती समाजाला आणि देवालाही प्रश्न विचारणारी आहे. संत चोखामेळा यांनी अनेक ठिकाणी असं म्हटलेलं आहे, देवा आम्ही दुःख भोगतो की तुझी रीत बरोबर आहे का, तुझी पद्धती बरोबर आहे का. देवाला त्यांनी असा एक प्रश्न विचारलाय की देवा तो एक ब्रीद वाहतो म्हणजे तुला लोक असे म्हणतात की तू अलौकिक शक्ती वगैरे असणार आहेस, विशेष म्हणजे तू भक्ताला पावणार आहेस, गोरगरिबाला पावणार आहेस, दया असणार आहेस आणि गोरगरिबाची दुःख दूर करणार आहेस, असे ब्रीद तू वाहतो आहेस. देवाला प्रश्न विचारतात मग देवा आमची दुःख तू दूर का करत नाहीस, आम्हाला का पावत नाहीस आणि आमचं दुःख तुला का कळत नाही. त्यांनी असंही म्हटलेलं आहे ठीक आहे तुला सांगून आता मी कंटाळो, तुझं जे काही करणं असेल माझ्यासाठी तू जे काही करशील ते तुझ्या सोबत राहू दे, भोगणं तर मलाच भोगावं लागते. असंही संत चोखामेळा यांनी अनेक ठिकाणी म्हटलंय. मित्र संत चोखामेळाचं असं म्हणणं म्हणजे संत चोखामेळांच्या अभिव्यक्तीची ही एक पद्धती आहे, एक शैली आहे असं आपण म्हणू. तेव्हा संत चोखामेळांच्या अभंगातील ही जी वेगवेगळी रूप आहेत, संत चोखामेळांचं हे जे वेगवेगळ्या पद्धतीनं अभिव्यक्त होणं आहे, संत चोखामेळांचे शब्दाची जी गुंफण आहे, या सगळ्यातून संत चोखामेळा यांचं संत असणं लक्षात घेता येईल. संत चोखामेळा यांच्या अभंगांचं वाङ्मयीन दृष्ट्या किंवा साहित्य दृष्ट्या मूल्यमापन करता येईल असं आपण म्हणू. मी जे हे विवेचन केलंय हे विवेचन जर तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही संत चोखामेळा यांचं कवी असणं किती महत्वाचं आहे हे मांडू शकता, याच्याविषयी विचार करू शकता. तुम्ही आणखी अन्य अभ्यासकांची पुस्तके वाचा, त्यांनी केलेली समीक्षा वाचा, त्यातून तुम्हाला हे कळेल. इथे आपण संत चोखामेळा यांचं संत असणं किती महत्वाचं आहे, श्रेष्ठ आहे आणि किती अर्थपूर्ण आहे याचा विचार थांबू म्हणे. पुढच्या तासामध्ये आपण संत चोखामेळा यांचं माणूस असणं कसं आहे आणि ते त्यांच्या अभंगातून कसं उमटलेलं आहे
त्याचा शोध घेणार आहोत. इथे आता या